अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव उपजिल्हाधिकारी सोपन कासार यांच्या पथकावर 7 ते 8 वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला करत शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपन कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य 2 जणांसह शासकीय वाहनाने गेले असता त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे 2 डंपर दिसले। त्यापैकी 1 डंपर न थांबता पुढे गेल्याने त्यांचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले। त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपन कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना 7 ते 8 जणांनी कासार यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारत शासकीय वाहनाची देखील तोडफोड केली। वाळू माफियांनी लोखंडी रॉडने वार केल्यामुळे कासार यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास जळगाव पोलीस करत आहेत। काल सायंकाळी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळसोद फाट्याजवळ वरिष्ठ महसूल अधिकारी यांना बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहन मिळून आल्याने त्याच्यावर ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी ताब्यात घेत असताना 2 वाहनं होती। अशा प्रसंगी सदर वाहनातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मारहाण केलेली आहे त्यांना, तसंच त्यांचे शासकीय वाहनाचं नुकसान केलेलं आहे। त्याच्याबद्दल आपण नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपींच्या विरोधात। त्याच्यातले 8 संशयित ची नाव आपल्याला निष्पन्न झाली होती, त्याच्यातल्या 2 जणांना अटक करून आज त्यांच्या माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे, तपास सुरू आहे। अजून इतर जे संशयित आहेत त्यांच्याबद्दल खात्री करून त्यांना पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्यानुसार पुढचा तपास सुरू आहे। त्यांची पार्श्वभूमी चेक करायला सुरू आहे, त्यांच्यावर अशा प्रकारचे अजून गुन्हे दाखल आहेत का किंवा रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे आहेत का याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडे तपास सुरू आहे पोलिसांकडून। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।